विद्यार्थ्यांनो, काय या घटकामध्ये भाग एक मध्ये तुम्ही वर्तमान काळ म्हणजे काय व त्याचे उपप्रकार अभ्यासले, भाग दोन मध्ये तुम्ही भूतकाळ म्हणजे काय व त्याचे उपप्रकार अभ्यासले, आज आता आपण भाग तीन मध्ये भविष्यकाळ म्हणजे काय व त्याचे उपप्रकार अभ्यासणार आहोत. तर सर्वप्रथम आपण भविष्यकाळाची व्याख्या पाहूया. भविष्यकाळ म्हणजे एखाद्या वाक्याच्या क्रियापदावरून क्रिया ही पुढे घडणार आहे असा जेव्हा बोध होतो तेव्हा त्या काळाला भविष्यकाळ असे म्हणतात. आता आपण त्याची दोन उदाहरणं अभ्यासूया. राम जेवण करेल, आरती सिनेमा बघेल, म्हणजे राम जेवण करण्याची क्रिया व आरती सिनेमा बघण्याची क्रिया ह्या घडणार आहे पुढे, म्हणून ही दोन्ही उदाहरणं भविष्यकाळाची आहेत. आता आपण भविष्यकाळाचे चार उपप्रकार कोणते त्यांची नावं बघणार आहोत. तर पहिला प्रकार आहे साधा भविष्यकाळ, दुसरा प्रकार आहे अपूर्ण भविष्यकाळ किंवा त्याला चालू भविष्यकाळ असे म्हणतात, तिसरा प्रकार आहे पूर्ण भविष्यकाळ आणि चौथा प्रकार आहे रीती भविष्यकाळ म्हणजेच चालू पूर्ण भविष्यकाळ. तर आता सर्वप्रथम त्यातला पहिला जो प्रकार आहे साधा भविष्यकाळ त्याची आपण व्याख्या पाहूया. जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा जेव्हा बोध होतो त्यावेळेस त्याला साधा भविष्यकाळ असे म्हणतात. आता या साधा भविष्यकाळाची देखील आपण दोन उदाहरणं बघूया. त्यातलं पहिलं उदाहरण आहे सुभाष उद्या अभ्यास करेल, त्यानंतर दुसरं उदाहरण आहे रीमा उद्या शेंगा खाईल. म्हणजे बघा, सुभाष अभ्यास करण्याची क्रिया आणि रीमा शेंगा खाण्याची क्रिया ही पुढे घडणार आहे, म्हणून ही दोन्ही उदाहरणं साध्या भविष्यकाळाची आहेत. आता आपण भविष्यकाळाचा दुसरा उपप्रकार अभ्यासणार आहोत. तर दुसरा उपप्रकार आहे अपूर्ण भविष्यकाळ किंवा चालू भविष्यकाळ. तर आता सर्वप्रथम आपण या अपूर्ण भविष्यकाळ म्हणजे चालू भविष्यकाळाची व्याख्या पाहूया. जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा ती पूर्ण झालेली नसेल तेव्हा त्या काळाला अपूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. आता उदाहरणं बघूया त्याची. सुभाष उद्या अभ्यास करेल, दुसरं उदाहरण आहे रीमा उद्या आंबा खात असेल. म्हणजे बघा, सुभाषने अभ्यास करण्याची क्रिया आणि रीमाने आंबा खाण्याची क्रिया ही पूर्णही झालेली नाही आणि ती पुढे घडणारही आहे, म्हणजेच या दोन्ही क्रिया या दोन्ही उदाहरणं आपण अपूर्ण भविष्यकाळाची अभ्यासली आहेत. आता आपण भविष्यकाळातील तिसरा उपप्रकार बघणार आहोत. तिसऱ्या उपप्रकाराचं नाव आहे पूर्ण भविष्यकाळ. आता आपण सर्वप्रथम त्याची व्याख्या पाहूया. पूर्ण भविष्यकाळ म्हणजे जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्णपणे संपल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला पूर्ण भविष्यकाळ असे म्हणतात. आता आपण त्याची दोन उदाहरणं अभ्यासू. पहिलं उदाहरण आहे शुभम ने आंबा खाल्ला असेल, दुसरं उदाहरण आहे रामने चित्र काढलं असेल. म्हणजे आंबा खाण्याची क्रिया आणि चित्र काढण्याची क्रिया या भविष्यकाळातील असून त्या पूर्ण झालेल्या आहेत, म्हणून ही दोन्ही उदाहरणं पूर्ण भविष्यकाळाची आता आपण अभ्यासली आहेत. आता आपण भविष्यकाळाचा चौथा उपप्रकार अभ्यासणार आहोत. चौथ्या उपप्रकाराचं नाव आहे रीती भविष्यकाळ म्हणजेच चालू पूर्ण भविष्यकाळ. आता सर्वप्रथम आपण त्याची व्याख्या पाहूया. जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल तर त्याला चालू पूर्ण भविष्यकाळ म्हणजेच रीती भविष्यकाळ असे म्हणतात. आता आपण त्याची दोन उदाहरणं अभ्यासूया. शुभम रोज आंबा खाईल, दुसरं उदाहरण आहे राम रोज पुस्तक वाचेल. म्हणजे शुभम आंबा खाण्याची क्रिया, राम पुस्तक वाचण्याची क्रिया ही नेहमी घडणारी आहे हे आपल्याला खाईल वाचेल या क्रियापदावरनं लक्षात येतं, म्हणून ही दोन्ही उदाहरणं आपण रीती भविष्यकाळ म्हणजेच चालू पूर्ण भविष्यकाळाची अभ्यासली आहेत.